आरजू नावाची एक जी कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळजवळ 100 कोटी रुपयाचा काही ते FDI असतील किंवा माल देण्याच्या बाबतीमध्ये असतील, पैसे गोळा केलेले आहेत आणि त्याच्यावर कार्यवाही व्हावी अशा पद्धतीची मागणी जी केलेली होती त्याला देखील आपल्याला यश आलंय. पोलिसांनी आरजूच्या संबंधित केळकर नामक माणसाला अटक केलेली आहे, फडके नामक माणसाला देखील अटक केलेली आहे. हे लागेबांधे नुसते कोकणापर्यंत नाही आहेत तर हे पुण्यापर्यंत आहेत. मी आताच SP साहेबांशी चर्चा केली, त्याच्यामध्ये पुण्यातले देखील काही लोक, म्हणजे पुण्यामधले स्थानिक असं नाही म्हणजे पुण्यामध्ये पळालेले आहेत, अशा लोकांना देखील पुढच्या 4-5 दिवसांमध्ये अटक होईल अशा पद्धतीचं त्यांनी मला ब्रीफिंग केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आरजूच्या जे खातेदार होते त्यांना ज्या पद्धतीनं फसवण्यात आलं, माझी पालकमंत्री या नात्यानं जिल्ह्यातल्या सगळ्याच नागरिकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीच्या कंपन्या ज्यावेळी आपल्याकडे पैसे दुप्पट करून देतो म्हणून येतात आणि आंधळेपणानं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि त्यांच्याकडे आपण पैसे देतो, तर ही देखील सवय बंद केली पाहिजे. पूर्ण खात्री केली पाहिजे की आपण पैसे कोणाकडे देतोय. कारण आरजू संदर्भातल्या अनेक महिला भगिनींनी असं सांगितलं की आम्हाला कच्चा माल मिळणार होता, आम्हाला गाडी मिळणार होती, आम्हाला अजून काही मिळणार होतं, म्हणून आम्ही आमचे दागिने विकून आरजू कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले होते. आणि म्हणून अशा ज्या कंपन्या भविष्यामध्ये ॲड देतील त्या ॲडची पूर्ण खात्री करून ती कंपनी योग्य आहे की अयोग्य आहे, त्याच्याकडे सगळ्या परमिशन्स आहेत का. आपल्याला रत्नागिरीकरांना दोन महत्त्वाचे मोठे अनुभव आहेत, तो म्हणजे पहिली सॅफ्रॉन, त्याच्यानंतर कल्पतरू, संचयनी, पॅन कार्ड, हे दोन नाही कामधेनू, असे भरपूर अनुभव आपल्याला आहेत. आणि हे अनुभव आपल्या गाठीला असताना देखील आपण अशामध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो ही काही चूक मी नागरिकांची म्हणणार नाही, पण भोळे बाबडेपणानं अशा लोकांवर ते विश्वास ठेवतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट या मार्फत मला रत्नागिरीकरांना सांगायची, ते म्हणजे इथल्या अटक असलेल्या काही लोकांनी असं सांगितलं की आम्ही काही राजकीय पक्षाशी निगडीत आहोत. मी तर स्वतः पोलीस अधीक्षकांना सांगितलेलं असेल कुठचा राजकीय पक्ष आहे मला माहीत नाही, पण माझ्या शिवसेना पक्षाशी निगडीत आहे म्हणून जर आरोपी सांगत असेल तर त्याच्यावर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना आणि निर्देश मी आजच अधीक्षकांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे विनंती ही आहे की अशा कंपन्यांवर विश्वास ठेवून आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतोय ते खात्री करून गेली पाहिजे, जेणेकरून ज्या 7-8 कंपन्यांमधून आपल्याला अनुभव आलेले आहेत तसे अनुभव पुन्हा रत्नागिरीकरांना येणार नाही. यांना अटक झाल्यानंतर काही पॉलिटिकल लोकांनी देखील फोन केलेल्याची चर्चा ही पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सुरू आहे, परंतु एक माझ्या पक्षाच्या वतीनं मी बाजू क्लिअर केलेली आहे की आमच्या पक्षाचा आणि अटक झालेल्या लोकांचा काडीमात्रही संबंध नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. उलट आमचं नाव सांगण्याचा कोणाचा पदाधिकाऱ्यांचा जर प्रयत्न केला तर आहे त्याच्यापेक्षा कठोर कारवाई करावी अशा पद्धतीचे निर्देश मी SP ना दिलेले आहेत. परंतु हे दोघांपुरतं मर्यादित थांबणार नाही, हे लोण गुन्हेगारांचं जे आहे तिथपर्यंत पसरणार आहे, पुण्यापर्यंत आहे, पण त्याच्यामध्ये अनेक लोक अजून आपली स्थानिक देखील असू शकतात अशी भीती स्वतः पोलीस डिपार्टमेंटनं व्यक्त केलेली आहे. खरं तर ही सगळी मगाशी ज्याचा मी शब्दप्रयोग केला की सगळे भोळेबाबडे लोक आहेत, हे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील करायला तयार नव्हते. 3-4 दिवसांपूर्वी ज्यावेळी मी रत्नागिरीमध्ये होतो, मला ज्यावेळी ते भेटले त्यावेळी त्यांना मी पोलीस स्टेशनला पाठवले, पोलीस अधीक्षकांकडे पाठवले, म्हणून निदान ही कारवाई झालेली आहे. परंतु त्यांचे पैसे कसे रिकव्हर करायचे, कशा पद्धतीनं त्याला नियम वापरायचा या संदर्भात पोलीस अधीक्षक अभ्यास करतायत, परंतु त्यांचे पैसे मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.